How are you children? Are you fine? Very good. चला आज आपण इंग्लिशचा अभ्यास करणार आहोत. तर या आजच्या अभ्यासामध्ये आपण वस्तूंची नावं ओळखायला शिकणार आहोत. त्या नावांचं पहिलं अल्फाबेट काय आहे हे ओळखायला शिकणार आहोत. तर बघा हां, तुमच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 8 वरचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आता तुम्ही स्क्रीनवर काय दिसतंय बघा बरं. बघा पेज नंबर 8 वरचा 1.6 ऍक्टिव्हिटी टाइम हा लेसन आपण आज शिकणार आहोत. तर याच्यामध्ये काय दिलंय बघा हां, रीड क्वेश्चन ए, राईट द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर्स नेम इन इट. म्हणजे आता तुम्हाला इथे खाली काही चित्र दिलेली आहे आणि या चित्रांचं तुम्हाला नाव आधी ओळखायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर अर्थातच इथं नावं दिसत आहेत कारण की ती आधीच दिली आहेत, पण पुस्तकामध्ये तशी नावं नाही आहेत. आता पहिलं जे चित्र आहे हे कशाचं आहे, पेन्सिलचं चित्र आहे, हो की नाही. मग याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पेन्सिल. मग इथे स्पेलिंग आहे बघा, PENCIL, पेन्सिल. ओके, आणि मग पेन्सिल या शब्दाचं पहिलं अल्फाबेट काय आहे, पी. म्हणून या पेन्सिलच्या चित्रावर पी असं लिहिलेलं आहे. हे तुमच्या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यानंतरचं चित्र बघा, आता हे आहे सूर्याचं चित्र आहे, हो की नाही. सूर्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सन. मग सनचं पहिलं अल्फाबेट काय आहे, एस. मग हे इथे एस लिहून दाखवलं आहे, चित्रामध्ये एस लिहिलेलं आहे, हो की नाही. आता हे पुढचं चित्र आहे मून. मूनला काय, मूनचं स्पेलिंग काय आहे, MOON, बरोबर, MOON. आणि मग इथे जे चित्र आहे मूनचं तिथे आपल्याला काय करायचं आहे, एम असं लिहायचं आहे आपल्याला चित्रामध्ये. ठीक आहे, बघा आता मी लिहून दाखवते आहे, दिसतंय तुम्हाला. त्याच्यानंतर आता इथं आहे बलून. हां, बलूनचं चित्र आहे. तर बलूनचं स्पेलिंग दिलेलं आहे बघा, BALOON. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या बलूनच्या चित्रामध्ये बघा, आता इथे मी तुम्हाला काय लिहिणार आहो आपण सांगा बरं, मला तुम्हाला येतोय का काही अंदाज. बरोबर, कॅपिटल बी, कारण की बी पासून बलूनचं स्पेलिंग स्टार्ट होतं. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर बघा हे काय आहे, हे आहे फ्लॉवर, म्हणजे फुलाचं चित्र आहे. मग फ्लॉवरचं जे स्पेलिंग आहे ते कशापासून सुरू होतं, एफ पासून. म्हणून आपण या फुलाच्या चित्राच्या मध्ये आपण काय लिहित आहोत, कॅपिटल एफ. ओके, त्याच्यानंतर कसलं चित्र आहे हे, बरोबर, बनाना. बनाना म्हणजे केळं, केळ्याचं चित्र आहे. हां, आता आपण काय करणार आहोत, केळ्याचं चित्र आहे तर आपल्याला कुठलं अल्फाबेट लिहायचं आहे सांगा बघू, तुम्हाला येत आहे का सांगता. बरोबर, कॅपिटल बी हे बरोबर केळ्याच्या चित्रावर येईल. आता बघा कशाचं चित्र आहे, ट्री, म्हणजे झाडाचं चित्र, हो की नाही. तर झाडाचं जे चित्र आहे त्याचं स्पेलिंग जे आहे ते ट्रीचं कशापासून सुरू होतं, TREE. बरोबर आहे. तर आता आपण काय करणार आहोत, काय लिहिणार आहोत अल्फाबेट सांगा बरं, झाडाच्या चित्रामध्ये कोणतं अल्फाबेट येईल. बरोबर, कॅपिटल ट्री. हां, आता बघा मी लिहून दाखवते आहे. ओके, आता तुमच्या लक्षात आलं का, बघा इथे पेन्सिलचं चित्र होतं म्हणून पी आला त्या पेन्सिलच्या चित्रावर. पी हे अल्फाबेट आलं. इथे सूर्याचं चित्र आहे, सूर्याला इंग्लिशमध्ये सन म्हणतात, म्हणून आपण सूर्याच्या चित्रावर एस असं लिहिलंय. त्याच्यानंतर हा हे चंद्राचं जे चित्र आहे त्याला मून म्हणतात, म्हणून आपण इथे चंद्राच्या चित्रामध्ये एम लिहिलंय. त्याच्यानंतर इथे फुग्याचं चित्र आहे, फुग्याला बलून म्हणतात, म्हणून आपण फुग्याच्या चित्रामध्ये बी असं लिहिलंय अल्फाबेट. आणि इथे फ्लॉवर म्हणजे फुल आहे, फुलाला फ्लॉवर म्हणतात, म्हणून आपण त्याचं पहिलं अल्फाबेट एफ हे फुलामध्ये लिहिलंय. बनाना म्हणजे केळं, केळ्याला बनाना म्हणतात, म्हणून बनानामध्ये बी जे अल्फाबेट आहे कॅपिटल बी आपण इथे लिहिलेलं आहे. आता हे कॅपिटल असं मी का म्हणते, कारण की ते नावाची सुरुवात आहे की नाही, म्हणून शक्यतो ते कॅपिटलनीच लिहायचं असतं. आलं लक्षात. आता बघा इथे पण आपण कॅपिटल लिहूया कारण की ते नावाची सुरुवात आहे ना म्हणून. त्याच्यानंतर आता हे आहे ट्री, तर आपण इथे काय लिहिलेलं आहे, टी. लक्षात आलंय तुमच्या काय करायचंय, ते
फक्त आता इथे मी तुम्हाला सगळे स्पेलिंग पण लिहून दाखवलेले आहेत, तर ते तुम्ही तुमच्या पुस्तकात पण लिहून घ्या माहितीसाठी. आधी स्पेलिंग ओळखायचे, मग त्याचं पहिलं अल्फाबेट कोणतं ओळखायचं, आणि मग ते आपल्याला त्या चित्रामध्ये लिहायचं आहे. समजलं तुम्हाला? आता बघा पुढचा अभ्यास काय आहे. बघा आता त्याच्या खाली एक रिडल दिलंय. रिडल म्हणजे काय? कोड. रीड क्वेश्चन बी. बघा काय आहे, लुक लिसन अँड गेस, म्हणजे बघा ऐका आणि गेस म्हणजे अंदाज करा. इथे काय दिसतंय तुम्हाला? इथे एक मुलगा दिसतोय, हो की नाही? आणि तो मुलगा कशात बघतोय? तो आरशात बघतोय. आणि आरशात त्याला काय दिसतंय? बरोबर, त्याचं प्रतिबिंब दिसतंय. हां, मग आता इथे काय वाक्य लिहिली आहे ती आधी आपण वाचूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय करायचं. इथे क्वेश्चन आहे हु ॲम आय, म्हणजे मी कोण आहे. ओके, आता असं समजायचं की हा जो आरशातला मुलगा आहे की नाही, तो मुलगा प्रश्न विचारतोय की हु ॲम आय, मी कोण आहे. हां, मग आता हा जो पहिला मुलगा आहे तो त्याला काय म्हणतोय? बघा, आय लुक ॲट यू, यू लुक ॲट मी, मी तुझ्याकडे पाहतो, तू माझ्याकडे पाहतो. आय राईज माय राईट हँड, यू राईज युअर लेफ्ट हँड. आता मी माझा उजवा हात वर करतो आहे, तर तू तुझा डावा हात वर करतो आहे. मग आता त्याला प्रश्न पडला, हा कोण आहे? बरं, हाही माझ्याकडे बघतोय, मीही त्याच्याकडे बघतोय. मी उजवा हात वर केला की हा डावा हात वर करतोय, मग कोण आहे बरं हा, सांगता येईल का तुम्हाला? बरोबर, आरशातली प्रतिमा आहे, प्रतिबिंब आहे. मग त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? मिरर इमेज. मग आन्सर इज मिरर इमेज. आलं लक्षात? समजलं तुम्हाला हे रिडल? आता बघा, आता होमवर्क काय करायचं आहे. नंबर वन, सॉल्व क्वेश्चन ए फ्रॉम पेज नंबर 8 इन युअर नोटबुक. आता क्वेश्चन ए कोणता होता? हा होता, हा, राईट द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर अँड नेम इन इट. हा क्वेश्चन ए आहे. हा सगळा तुम्हाला पुस्तकात सोडवायचा आहे, सॉरी वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि वहीमध्ये सोडवताना एका पानावर शक्यतो दोन चित्र येऊ द्या. असं अशी जशी त्यांनी जवळजवळ चित्र काढली, आता हे सगळं छापलेलं असतं त्यामुळे त्यांचं छान दिसतं, पण आपण हाताने काढणार आहोत, त्यामुळे शक्यतो एका पानावर दोन चित्र येऊ द्या किंवा चार चित्र येऊ द्या. पानाचे उभे दोन भाग करायचे आणि आडवे दोन भाग करायचे पेन्सिलने, आणि मग एका पानावर चार चित्र आली तरी चालतील. चित्र काढायची आहे, त्याच्यानंतर चित्र रंगवायची नाही आहे. त्यांनी इथं कुठेही म्हणलंय का कलर इट म्हणून? नाही, चित्र फक्त काढायची आहे. मग पेन्सिलचं चित्र काढायचं आहे, सूर्याचं काढायचं आहे, चंद्राचं काढायचं आहे. आणि काय करायचं आहे? आपण एक्स्ट्राचा थोडा अभ्यास काय करायचा आहे की इथे आधी स्पेलिंग लिहायचं आहे. पेन्सिलचं स्पेलिंग, बलूनचं स्पेलिंग, मूनचं स्पेलिंग हे लिहून घ्यायचं, आणि मग त्याचं पहिलं जे अल्फाबेट आहे ते त्या चित्रामध्ये लिहायचं आहे. आता तुम्हाला इथे मी व्यवस्थित दाखवलं आहे कसं करायचं आहे, ॲज इट इज तुम्हाला तुमच्या होमवर्क बुकमध्ये करायचं आहे तुमच्या. आलं लक्षात? आता दुसरा होमवर्क काय आहे बघूया. हां, रीड अँड आस्क द रिडल फ्रॉम द पेज नंबर 8 टू युअर फ्रेंड. आता हे जे पेज नंबर 8 वरचं रिडल आहे, हे जे कोड आहे, ते तुम्ही रीड म्हणजे वाचायचं आहे, आणि आस्क म्हणजे विचारायचं. कोणाला विचारायचं आहे? तर तुमच्या मित्रांना किंवा मग तुमच्या भावंडांना विचारलं तरी चालेल. मग हे उत्तर आपण आधी सांगायचं नाही, त्यांना फक्त विचारायचं की काय असेल बरं, आणि मग त्यांना नाही आलं तर तुम्ही ते उत्तर सांगायचं आहे. तर मग तुमचा होमवर्क लक्षात आला का? सॉल्व क्वेश्चन ए फ्रॉम पेज नंबर 8 इन युअर नोटबुक. क्वेश्चन ए जो आहे तो तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला सोडवायचा आहे. त्या सगळ्या चित्रांची नावं लिहायची आहेत आणि चित्रांच्या आतमध्ये त्या नावांचं फक्त पहिलं अल्फाबेट लिहायचं आहे, चित्र रंगवायची नाही. आणि होमवर्क 2 आहे, रीड अँड आस्क द रीडर फ्रॉम द पेज नंबर 8 टू युअर फ्रेंड. पेज नंबर 8 वरचं जे रिडल आहे ते वाचायचं आहे आणि तुमच्या मित्राला विचारायचं आहे. तर आलं लक्षात तुमच्या? तर बालमित्रांनो, मग आजचा अभ्यास तुम्हाला समजला ना? छान आहे की नाही? ज्याच्यामध्ये चित्रकला पण आहे आणि थोडीशी काही वस्तूंची, चित्रांची, नावांची ओळख पण आहे. मग करणार ना अभ्यास? शाबास.